सुप्रभात मुलांना, आज ऑनलाईन टीचिंगमध्ये पुन्हा सर्व मुलांचं स्वागत आहे. मागच्या तासाला पण रात बिनजाऊनी सारांग घेतला. आज आपण लोकगीत हे शिकणार आहोत. तर आधी सर्वप्रथम लोकगीत म्हणजे काय याच्याविषयी आपण माहिती बघूया. लोकगीत म्हणजे काय? तर लोकगीत म्हणजे लोकांनी लोकांसाठीच स्वतःच्या लोकभाषेत तयार केलेले गीत म्हणजे लोकगीत होय. लोकगीत हे एकल गीत नसते, ते समूहाने गायचं असते. लोकगीत मनोरंजनाच्या दृष्टीने तयार केली जातात. मला माहिती आहे मुलांना, आधीच्या काळात मनोरंजनाचं काही साधन नव्हतं. आज तुम्हाला जे साधन सगळं उपलब्ध आहे, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही गाणे गाऊ शकता, डान्स करू शकता, काय टी व्ही झालं, सगळ्या गोष्टी आज तुम्हाला उपलब्ध आहे. पण पूर्वीच्या काळात लोकांना मनोरंजनासाठी काही नव्हतं. त्यावेळेस अशा लोक गावातल्या लोकांनी, ग्रामीण लोकांनी काही शब्दरचना तयार केली, कविता तयार केली आणि त्याला स्वतःच्याच भाषेत तयार केले आणि मनाला येईल ती अशी चाल दिली आणि चाल देऊन सगळ्या समूहात गाऊ लागले. लोकगीत हे समूहाने गात असतात. संध्याकाळी ते आपल्या कष्ट करून आले की कष्ट करून आल्यानंतर सगळे एकत्र जमायचे आणि त्या ग्रुपमध्ये समूहामध्ये सगळ्यांनी मिळून एकाने गाणं म्हणायचं, बाकीच्यांनी त्यांच्या मागे मागे गायचं, असं करून त्यांनी आपलं मनोरंजनाचं साधन निर्माण केलं आणि त्यातूनच लोकगीत तयार झाले. लोकगीत हे सरळ आणि साधी भाषा असते, म्हणजे त्या त्या गावाची त्या जी भाषा असेल त्याप्रमाणे ते आपल्या सोयीने गीत तयार करतात. त्या गीत लोकगीतामध्ये जसं ते प्रदेश असेल, तिथली भाषा असेल, तिथली भौगोलिक परिस्थिती असेल, त्या त्यानुसार लोकगीत हे तयार झालेले असते आणि त्या गीतावर त्या भागाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. ही गीते पारंपरिक पद्धतीने गायली जातात. लग्नात आदिवासी लोक लग्नात धवलेरी नावाचं गीत प्रकार गातात. हिंदी संतांनी दोहे, चौपाई हे गीत सुद्धा लोकगीतातच येतात. श्रम कमी करणारी गीते, जसं तुम्ही बघितलं असेल आधीच्या काळात गिरणी नव्हती, त्यावेळेला गृहिणी सकाळी 4 वाजता पहाटे उठून जात्यावर दळायच्या, गहू दळायच्या आणि गाताना ओवी म्हणायच्या. हे ओवी प्रकार सुद्धा लोकगीतातच येतात. तसंच शेतीत काम करताना ते गुणगुणायचे, शेतीवरचे गीत म्हणायचे, त्यांना जे जमेल ते तसे ते गीत गायचे, पेरणी करताना गीत गायचे. धार्मिक कार्यात तयार केली जातात गीत, सामाजिक कार्यासाठी त्यांनी लोकगीतं तयार केली. हे लोकगीत खूप जास्त स्वरात नसते, फक्त 4-5 स्वर जरी असले इकडून तिकडून फिरून सुद्धा त्याच स्वरावर यायचं आणि त्याच चालीवर यायचं. स्वर म्हणजे चाल, कुठे गेलं तरी ते 4 शब्दात त्यांची चाल असायची, 4 स्वर 5 स्वरात. अशा प्रकारे हे लोकगीत गायले जात होते. लोकगीतात ताल, आधीच्या काळात ताल नव्हते, ताल नव्हते म्हणजे ताल होते पण ते कशावर वाजवायचे, एक ठेका द्यायचे. ताट असेल घरचं ताट, दगडांनी काठ्यांनी असं एक ठेका पकडायचे आणि त्या ठेक्यातच ते त्यांचं गाणं चालायचं. तेव्हा ठेका होता, ताल होता, लय होती. पण आपल्यासारखे वाद्य नव्हते. आजच्या काळात जे वाद्य आहे ते वाद्य त्या काळात नव्हते. तर आजच्या काळात लोकगीतात बहुतेक करून दादरा, ताल केहरवा ह्या तालांचा प्रयोग केला जातो. आता तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातील लोकगीत तर माहितीच आहे, लावणी माहिती आहे, कोळी गीत आहे, भारूड आहे, गोंधळ, धनगर गीत, पोवाडे, जात्यावरची गाणे, जोगवा मागतात ते जोगव्याची गाणे. तुम्हाला माहिती आहे चैत्र महिन्यात आधी पूर्वीच्या काळात जोगवा मागवायची पद्धत होती. घरी जाऊन 5 घरी 10 घरी जाऊन जोगवा मागायचे आणि ते देवीच्या मंदिरात नेऊन अर्पण करायचे. ही आधी जोगव्याची पण पद्धत होती. जोगवा हे गीत पण लोकगीतात येतात. अंगाई गीतं, सणांची गीतं, उत्सव गीत, वासुदेव गीत म्हणजे सकाळी पहाटे वासुदेव सगळ्यांना जागवायला यायचं. म्हणजे आधीच्या काळात असं म्हणतात की अलाराम घड्याळ नव्हती आधीच्या काळात, पण त्यावेळेला असं म्हणतात की वासुदेव सकाळी पहाटे उठवायला यायचं गाणे गात. अनगाव जागविताली वासुदेवाची स्वारी. अशा प्रकारची वासुदेव येऊन त्याचा एक पोशाख असायचा,
आणि त्या पोशाखात येऊन साऱ्या गावाला तो जागवायचा आणि भिक्षा पण मागायचा. तसंच भुलाबाईची गाणी असे इत्यादी गीत प्रकार हे लोकगीतात येतात. महाराष्ट्रातील लोकगीत झाले. तसंच आसाममध्ये बिहू लोकगीत प्रसिद्ध आहे. मणिपूरमध्ये लाई हरोबा नावाचं गीत प्रकार आहे. उत्तर प्रदेशमध्ये रास लीला. गुजरातमधलं तुम्हाला माहितीच आहे गरबा दांडिया. छत्तीसगडमधलं कर्मा. राजस्थानमधलं घुमर माहिती आहे तुम्हाला. कालबेलिया प्रसिद्ध आहे. पंजाबमध्ये भांगडा गिद्धा. असे अनेक राज्यात अनेक लोकगीतं प्रचलित आहे. तर मुलांनो आज आपण शिकणार आहोत गोंधळ हे गीत. तर गोंधळ म्हणजे काय? तर आधीच्या काळात लग्नात किंवा आता पण तुम्ही बघा लग्न असलं तर लग्नाच्या एक दिवसाआधी दोन दिवसाआधी गोंधळ केला जातं. तर ते कुठलंही शुभ कार्य असलं त्यावेळेला घरी गोंधळ असते. देवांना बोलवलं जातं त्या घरात आमच्या घरी या आमच्या घरी जे मंगल कार्य आहे त्यांना आशीर्वाद द्या. काही काही आधी असंही म्हणतात की आपले पिढ्यांमधली जे लोक असतात त्यांना पण आपल्या घरच्या लग्नाला बोलावतात कार्यक्रमाला बोलावतात अशी पण असं म्हणतात. तसं हे गोंधळ आहे. तर गोंधळ हे मंगल प्रसंगी गायल्या जातं. आताच्या काळात त्याच्यावर डान्ससुद्धा केला जातो. डान्स करतात. असा हा कार्यक्रम गोंधळी आहे. वाद्यांचा उपयोग. मुलांनो यात वाद्यांचा उपयोग करतात. कोणते कोणते वाद्य आहे? तर आहे संबळ आहे, तुणतुणे आहे, टाळ आहे, झांझरी आहे, दिमडी आहे, दिवटी आहे, इत्यादी वाद्यांचा यात उपयोग केला जातो. तर बघूया ह्या वाद्य कोणते वाद्य कशाला काय म्हणतात. हे जे आहे याला म्हणतात तुणतुणा. हे जे वाजवत आहे एक तारी असते याला म्हणतात तुणतुणा. हे जे वाजवणारे आहेत हे याला म्हणतात संबळ. आणि हे तुम्हाला माहिती आहे हे आहे टाळ. अशा प्रकारे ह्या गोंधळमध्ये वाद्य वाजविलं जातात. दिवटी तुम्ही बघितलं असेल डान्स करताना सगळ्यांच्या हाती अशी एक काठी असते आणि वर त्यात ती आग पेटवलेली असते त्याला म्हणतात दिवटी. त्यांचा पोशाख असतो कसा गोंधळांचा? तर कपाळावर हळद आणि कुंकवाचा मळवट लावलेला असतो. गळ्यात कवळ्यांची माळ असते. तर बघा मुलांनो हा अशा प्रकारचा त्यांचा पोशाख असतो. कपाळावर मळवट लावलेला आहे. गळ्यात कवळ्यांच्या माळा घातलेल्या आहेत. अशा प्रकारे त्यांचा वेशभूषा असते. अशी एकतर वरती कुर्ती खाली पायजमा किंवा धोतर आणि कुर्ती अशा प्रकारे नऊवारी आणि अशा प्रकारे हा त्यांचा पोशाख असतो. तर आज आपण बघणार आहोत मुलांनो आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. हे गाणं आपण काळी दोन मध्ये जागवी तो रथ सारी आज गोंधळाला ये.
केला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून करुण बाकी तो उद्धार करनामाचा शब्द बरोबर स्केल बघूया जसे इथे 1 2 3 4 5 6 7 8 तुम्हाला माहिती आहे सा रे ग म प ध नि सा इथे हे स्वर दाखवले सा रे ग म प ध नि सा तर आपलं गीत सुरू झालं आहे हे हा सा पासून काळी दोन पासून सा आणि यात आहे कोमल रे ही म्हणजे कोमल रे सा रे आणि शुद्ध ग ग म प आणि इथे कोमल ध बी म्हणजे कोमल ध इथपर्यंत आपले हा सा पासून ध पर्यंत हे मध्य सप्तकात आहे त्याच्यानंतर ह्या सा पासून सा नी इथे ध सा नी ध आणि इकडे एक प आहे असं सा नी ध प हे मंद्र सप्तकातले स्वर आहे मध्य आणि मंद्र सप्तक हे दोनच सप्तक आहेत तार सप्तकात आपण गेलोच नाही ह्या काळ ह्या गीतात तर आपण हे नोटेशन मी तुमच्यासाठी काढलेलं आहे हे नोटेशन बघा बरोबर शब्द आणि त्याच्याच खाली आधी स्वर लिहिलेले आहेत आणि त्याखालीच मी शब्द लिहिलेले आहेत आता ज्या ज्या मुलांकडे हार्मोनियम आहे किंवा कीबोर्ड आहे त्यांनी हे थोडं वाजवून बघायचं आहे तरी मी प्रयत्न करते तुम्हाला हार्मोनियमवर स्वर हार्मोनियमवर स्वर कुठलं आपण घेतलेलं आहे ते एकदा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बघा इतपत आपलं ते जमते जसं हे मी सांगितलं ही काय म्हणजे इथं आई तुझ्या आई भवानी तुझ्या कृपेने मारसी भक्ताला
एकदा आई त्याच्यानंतर आई कृपा करी आहारी आई कृपा करी आहारी जागवितो आई कृपा करी आहारी जागवितो बघून रिपीट करायचं आणि परत ते बघायचं वाजून. त्याच्यानंतर पहिलं कडवं सांगते. जवानीतून आली परत आई तुझ्या स्वासारखं धग धग त्या जवानीतून आली जगन्माता भक्ती दाट येते नाव तुझे घेता. परत याच्या पुढचं तसंच आज परत त्यानंतर कुठं पर्यंत आपण घेतलं होतं आहे. तर अशा प्रकारे मुलांनो हे गाणं तुम्हाला वाजवून बघायचं आहे. आणि याच्या पुढे अशा प्रकारे हे गीत तुम्ही तुमच्याकडे हार्मोनियम असेल कीबोर्ड असेल तर वाजवून बघा. कुठे काही प्रॉब्लेम असला काही असला तर परत मला सांगा कसं काय कुठे काही अडचण आली वाजवणाऱ्या मुलांना त्यांनी परत सांगायचं मला. ठीक आहे. धन्यवाद मुलांनो.